नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। परवा आहे ज्येष्ठ दर्श अमावस्या। तर अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरामध्ये आजारपण आहे, तुमच्या जागेमध्ये, तुम्ही जिथे राहता ते स्वतःचं घर असू द्या किंवा भाड्याचं घर असू द्या, त्या जागेमध्ये काही दोष आहेत, त्या जागेमध्ये, त्या घरात राहिल्या गेल्यापासून तुमच्या घरामध्ये आजारपण आहे, तुमच्या घरामध्ये भांडणं होतात किंवा घरातील व्यक्तींना सतत नजर बाधा होते, नजर दोष, बाहेरील बाधा याचा त्रास होत असेल, तुमच्या कुटुंबामध्ये सतत कलह, भांडणं होत असतील, तर हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावशाली आहे। तसं तर म्हणजे तुम्हाला या गोष्टी जाणवत नसतील, पण कुठेतरी की आपलं कुटुंब, आपलं घर, आपली वास्तू सेफ राहावी, आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी असेल ती घराबाहेर जावी आणि घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जा राहावी, सकारात्मक वातावरण राहावं, घरामध्ये प्रसन्नता राहावी, यासाठी प्रत्येकाने या अमावस्येच्या दिवशी ह्या ज्या दोन वस्तू आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत। आणि हा जो म्हणजे विधी करण्याची ना, हा उपाय करण्याची स्पेसिफिक पद्धत आहे, त्या पद्धतीने जर केलं तर याचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला इन्स्टंट मिळू शकतो, किंवा आपण म्हणू शकतो की 100% या उपायाचे फरक जे आहेत ते आपल्याला बघायला मिळू शकतात। तर सुरुवातीला मी तुम्हाला उपाय कसा करायचा म्हणजे करण्याची पद्धत तुम्हाला सांगते। बऱ्याच वेळेला ना आपण म्हणतो की बघा, मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला जाळायचं आहे, उंबरठ्यावर आपल्याला जाळायचं आहे। तर बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या आत का उंबरठ्याच्या बाहेर, पण त्याही पेक्षा महत्त्वाचं, ह्या ज्या वस्तू आहेत ना त्या आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत, उजव्या हातामध्ये वस्तू घ्यायच्या। आणि तुमच्या घराची जी शेवटची रूम असेल, जे सगळ्यात मागचा भाग असेल, जो सर्वात मागचा भाग असेल, तिथून तुम्हाला तुमच्या पूर्ण घरामध्ये फिरत 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 मुख्य प्रवेशद्वारापर्यंत यायचं आहे। आता असं काही नाही की सगळीकडे तिला फक्त ती वस्तू, दोन वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये धरायच्या आणि शेवटच्या रूमपासून जसं 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 समोर मुख्य प्रवेशद्वारापर्यंत प्रत्येक रूम असतात तर तिथंपर्यंत आपल्याला यायचं आहे। आणि हे फिरत असताना माझ्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, यामध्ये आकर्षित होत आहे, आजपासून माझ्या घरामध्ये फक्त सुख, समृद्धी, ऐश्वर, माझ्या कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्याची प्राप्ती होणार आहे आणि माझ्या घरामध्ये सकारात्मक प्रसन्न वातावरण आहे। आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवदत्त, श्री गुरुदेवदत्त मनामध्ये जप करायचा आहे। आणि मी जे सांगितलं ते इंटेन्शन आपल्याला ठेवायचं आहे पूर्ण। आता तुम्ही मागच्या रूमपासून मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आले तर तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर मध्यभागी ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना त्या प्रज्वलित करायच्या असतात। आपल्याला हवं असेल तर आपण उंबरठ्यावर मध्यभागी सुद्धा ह्या प्रज्वलित करू शकतो, पण हा जो उतारा आहे तो कधीच उंबरठ्याच्या आतून, उंबरठ्याच्या आतून कधीच हा उतारा जाळायचा नाही। कारण आपण जी काही निगेटिव्हिटी आहे आपल्या घरातली त्यामध्ये सामावलेली आहे, आकर्षित करून घेतलेली आहे आणि त्यासाठी आपण ह्या तोडगा केलेला आहे। तर मुख्य प्रवेशद्वारावर आल्यावर आपल्याला हे उंबरठ्याच्या बाहेर काढायचं आहे। एक तर उंबरठ्यावर किंवा उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला मध्यभागी ह्या ज्या वस्तू आहेत ना त्या प्रज्वलित करायच्या आहेत। आता लाकडाचा वगैरे उंबरठा असेल तर थोडंसं उंबरठ्यापासून दूर ठेवायचं आहे। एखादी मोठी पंती घ्यायची किंवा एखादी तुम्ही जी यूज करत नाही वाटी वगैरे, अशा फक्त प्रज्वलित करणं वगैरेसाठीच तुम्ही ठेवलेली आहे, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। किंवा छोटंसं बघा, आपल्याला ते धूपदानी असते तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे प्रज्वलित करू शकता। आता ह्या वस्तू कोणत्या आपल्याला घ्यायच्या आहेत तर आपल्याला पाच चिमूट पिवळी मोहरी घ्यायची आहे। पिवळी मोहरी तुमच्या घरी असेल तर ती आपल्या घरामध्ये जी आहे ती घेतली आपण तरीही चालते, किंवा तुमच्या घरामध्ये जर पिवळी मोहरी नसेल तर जिथे पूजा साहित्य मिळतं तिथं अगदी तुम्हाला 10 रुपयाची सुद्धा पिवळी मोहरी देतात, किंवा छोट्याशा छोट्याशा पॉकेटमध्ये सुद्धा पिवळी मोहरी मिळते तर तिथून तुम्ही आणू शकता। किंवा किराणा दुकानामध्ये वगैरे तुम्ही बघा, तिथे सुद्धा तुम्हाला इझिली पिवळी मोहरी जी आहे ती मिळून जाईल। 5 चिमूट पिवळी मोहरी आणि आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे। भीमसेनी कापूर हा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावशाली मानला जातो, पण जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेलच तर तुम्ही साधा जो आपला गोल कापूर असतो तो घेतला तरीही चालेल। आणि तुम्हाला शक्य असेल, तुम्ही घेऊ शकत असाल, ह्या दोन वस्तू तर मस्ट आहेत, मेन आहेत, ह्या दोन वस्तू घ्यायच्याच आहेत,
पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही 5 लवंगा घेऊ शकता. समोर फूल असणाऱ्या तुमच्याकडे तेजपत्ता म्हणजे तमालपत्र असेल तर त्याचं एक पान सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हे निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी प्रभावशाली मानलं जातं आणि त्याचबरोबर सकारात्मकता आकर्षित करण्यासाठी, माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी या वस्तू प्रभावी मानल्या जातात. कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वारच असतं, तिथून सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि तिथूनच नकारात्मक ऊर्जासुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकते. मग आपल्याला नकारात्मक ऊर्जेला उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला त्याला नष्ट करायचं आहे, त्याला जाळायचं आहे, म्हणजे आपोआपच सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहील. आता तुम्ही 5 चिमूट ही पिवळी मोहरी कापूर तुम्ही हातामध्ये घेतला, सगळ्या घरामध्ये फिरवलं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर मध्यभागी एखादी मोठी पंती वगैरे ठेवली, त्यामध्ये हे टाकलं आणि मुख्य प्रवेशद्वारावर आल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुमच्या घरावरून सुद्धा तुम्हाला 7 वेळा ते ओवाळायचं आहे. पूर्ण घरातून तर आपण आणलंच, पण मुख्य प्रवेशद्वारावर आल्यावर घरावरून ते 7 वेळा ओवाळायचं आणि मग त्या पंतीमध्ये किंवा जे काही तुम्ही घेतलं आहे ते जाळण्यासाठी त्याच्यामध्ये त्या पात्रामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि तिथे ते आपल्याला प्रज्वलित करायचं आहे, ते पूर्ण हे होऊ द्यायचं. आता हे करत असताना आपलं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते उघडं ठेवायचं आहे, आपलं तोंड आपल्या घराकडे असावं, आपल्या समोर उंबरठ्याच्या बाहेर मध्यभागी हे जे सगळं आहे ते ठेवायचं आहे, ते प्रज्वलित करायचं आहे. आणि हे करत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्हाला म्हणायचा आहे. आणि कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तर नवार्णव मंत्र ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा आपण म्हटला तरीही चालेल. आणि हे प्रज्वलित केल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये जाऊ शकतो आणि ते पूर्ण शांत होईपर्यंत दार उघडंच ठेवायचं. ते शांत झाल्यानंतर घराच्या बाहेरच जिथे डस्टबिन वगैरे असेल किंवा सकाळी जिथे तुमचा कचरा वगैरे नेण्यासाठी लोक येतात तर तिथे हे ठेवून द्यायचं. ती पंती जी आहे ती आपण घेऊ शकतो किंवा तुम्हाला हवं असेल प्रत्येक अमावस्या आपण हा उपाय करू शकतो, त्या पंतीसहित जरी हे टाकून दिलं तरीही चालेल. आणि पंती जर तुम्हाला ठेवायची असेल तर त्यातलं जे लवंग वगैरे असेल किंवा पिवळ्या मोहरीचं जे जळालेलं असतं ते सगळं एक पेपर घ्यायचा, त्या पेपरमध्ये टाकायचं, थंड झाल्यानंतर पुडी बांधून ठेवायचं, सकाळी कचरा वगैरे टाकताना डस्टबिनमध्ये, ते परत घरात आणायचं नाही. आणि ती पंती आपण घरात आणली तरी ती सुरुवातीला वॉश करायची, स्वच्छ धुवायची आणि त्यानंतर जिथे ठेवायची ते ठेवायची. पुढच्या अमावस्येला परत तुम्ही हा उपाय करू शकता. आणि हा उपाय जो आहे संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर प्रदोष काळानंतर आपल्याला करायचा आहे. प्रदोष काळानंतर तुम्ही झोपण्याच्या अगोदर अगदी 11:30 अगोदर सूर्य मावळल्यापासून ते 11:30 मध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तो अमावस्या करायचा आहे. स्त्रिया पुरुष अगदी कोणीही हा उपाय करू शकता. पिवळी मोहरी जी आहे ती तांत्रिक गोष्टीमध्ये वापरली जाते आणि तांत्रिक गोष्टी नकारात्मकता नष्ट करण्यासाठी सुद्धा ती अतिशय प्रभावशाली मानली जाते. याच पद्धतीने लवंग आणि तेजपत्ता म्हणजे तमालपत्र सुद्धा यासाठी खूप प्रभावशाली मानलं जातं. पिरियड्स असेल तर मात्र तुम्ही हा उपाय करू नका, तुमच्या घरातील इतर मंडळींनी केला तर चालेल. आणि सुतक असेल तर मात्र हा उपाय करूच नका, पुढच्या अमावस्येला तुम्ही केला तरीही चालेल. श्री स्वामी समर्थ.